नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. मुद्द्याचं बोला या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आमचा विशेष तो आहे की मुद्द्याचं बोलायला पाहिजे सरकारने. या देशामध्ये राम मंदिराचं निर्माण होत आहे, 370 कलम हटवलं. राम मंदिरा तुमचा इलेक्शनचा मुद्दा, राम मंदिराने घर नाही चालत, रोजगाराने घर चालते. रोजगार द्या, रोजगार. भारतीय नागरिक म्हणून बोलत आहे, चंद्रपूरची रहिवासी म्हणून बोलत आहे. मला कोणत्याही पार्टीशी काही कनेक्शन नाही. विरोधकांना मोती बिंदू झालेला आहे मॅडम. अगर मुद्दे होते तो ये मुद्दा देश में कोई मुद्दा नहीं है, एक ही मुद्दा है, राम मंदिर इन्फ्रास्ट्रक्चर. 1 रुपया आणि 2 रुपये किलो गहू तांदूळ केल्याने होत नाही. केंद्रामध्ये बहुमत, महाराष्ट्रामध्ये बहुमत. आता हे विदर्भाचा मुद्दा विसरले. तेव्हा काँग्रेसने विदर्भ दिला नाही, सत्ता त्यांची होती. बेरोजगारीत आम्ही शून्य, उद्योगात आम्ही शून्य. काय करतात बघा एवढे काम. नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. मुद्द्याचं बोला या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नव्या सीझन मध्ये आज आम्ही पोहोचलोय चंद्रपूरमध्ये. चंद्रपूर हा लोकसभा मतदारसंघ, चंद्रपूरमधले 4 आणि यवतमाळमधल्या 2 विधानसभा मतदारसंघांचा मिळून बनलाय. 2019 निवडणुकीमध्ये अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा हाच मतदारसंघ ठरला. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 पैकी फक्त एकमेव काँग्रेसचा खासदार याच मतदारसंघातून निवडून आला होता. दुर्दैवानं काही महिन्यांपूर्वी बाळू धानोरकर यांचं निधन झालं आणि त्यानंतर या मतदारसंघाला खासदारच मिळालेला नाही आहे. खरं तर चंद्रपूर हा राज्यामधला सगळ्यात मोठा कोळसा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच या जिल्ह्याचा केंद्राशी असणारा संपर्क प्रचंड मोठा आहे. सतत केंद्राशी संवाद साधत आम्हाला या जिल्ह्यात काय हवंय हे सांगणारा एक लोकप्रतिनिधी चंद्रपूरकरांना हवा असतो, पण गेल्या काही महिन्यांपासून तो नाही आहे. चंद्रपूरची आणखी एक विशेष ओळख जर सांगायची झाली, जी या शहरामध्ये फिरल्यानंतर, या मतदारसंघामध्ये फिरल्यानंतर तुम्हाला अगदी सहज लक्षात येईल, की एकाच वेळेला अगदी नवीन प्रगत समजल्या जाणाऱ्या समस्या आणि त्याच वेळेस अगदी पुरातन समजल्या जाणाऱ्या समस्या यांचा सामना हा जिल्हा मतदारसंघ करतोय. कसा? तर प्रदूषणासारखी प्रगत समजली जाणारी समस्या आणि त्याचवेळी अगदी अनादिकालापासून माणूस आणि वन्यप्राणी संघर्ष अशी समस्या, दोन्ही एकाच वेळेस आज या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहेत आणि या जिल्हा या दोन्ही समस्यांशी कायम सामना करतोय. आदिवासी समाजाची मोठी लोकसंख्या या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांचे काही वेगळे प्रश्न आहेत. व्यसनाधीनतेचे मोठे प्रश्न या जिल्ह्यामध्ये सतत असतात. स्थलांतरितांचा मोठा मुद्दा आहे. खूप प्रकल्प असले तरी आम्हाला त्याचा फारसा फायदा होत नाही असा स्थानिकांचा दावा आहे. हे आणि याच्यासह आणखीन अनेक महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्यायचे आहेत. खूप मोठ्या संख्येनं चंद्रपूरकर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. कुणाकुणाला मांडायचे आहेत मुद्दे तुमचे? अरे एवढेच हातवरती आलेत फक्त? इकडे वर चला, तुमच्यापासून सुरुवात करूया. नाही, एबीपी माझा आम्ही अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला मुद्द्याचा बोला म्हणून संधी दिली. पण आमचे लोकप्रतिनिधी केंद्र सरकार संसदेमध्ये कधी मुद्द्याचा बोलतच नाही. आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेत नगरपालिका असताना 100 कोटीची गटर योजना केंद्र सरकारकडून पैसे आले. गटर योजना गड्ड्यात गेली, 15 वर्ष आले सुरू झाली नाही. मग अमृत योजना 250 कोटीची आली, ती 2 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होती. 7 वर्ष झाले, शेजारच्या हवेली गार्डनमध्ये पाणी नाही, अनेक वार्डामध्ये पाणी नाही. ती अपूर्ण असताना ठेकेदाराला कारवाई व्हायला पाहिजे तर त्याला भाजपचं जिल्हाध्यक्षपद मिळालं परभणीचं. आणि तिसरी योजना पुन्हा अमृतची 300 कोटीची आणल्या जात आहे. असे जे मुद्दे आहे, पुण्याला जायला थेट रेल्वे नाही, मुंबईला जायला रेल्वे नाही, गोंदियापासून 2-2 रेल्वे मुंबईला आहेत, आमच्या चंद्रपूरला नाही आहे. त्यानंतर आमच्या इकडे कोळसाखाणीचा विषय तुम्ही घेतला, बऱ्याच कोळसाखाणीच्या प्रकल्पग्रस्त महिला 8 दिवसापासून एक महिला बेमुदत उपोषण करते आहे. 20 दिवसापासून महिलांचं आंदोलन सुरू आहे. अरविंदोच्या महिला असतील, आदिवासी भागामध्ये आदिवासींना पट्टे मिळत नाही, वन्यजीवाचा जो संघर्ष तुम्ही सांगितला, असे प्रश्न आहेत. आणि या शिक्षणाच्या बाबतीतले प्रश्न आहेत, गोंडवाना विद्यापीठाचे प्रश्न आहेत, केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या प्रश्नावर, अनेक मुद्द्यांवर कोणतेच लोकप्रतिनिधी बोलत नाही. मुद्द्याचा बोला ही आमची लोकप्रतिनिधींना विनंती आहे. अरे क्या बात आहे, एका दमात सगळे मुद्दे सांगून टाकलेले आहेत सरांनी. काय भाजपवरच आरोप होत आहेत? नाही नाही, भाजपावरच आरोप कशाला व्हायला पाहिजे? चांगले पण मुद्दे आहेत ना, ते पण बोलायला पाहिजे ना. तुम्ही निगेटिव्हच का बोलता? पॉझिटिव्ह जे जे झालेले आहे त्याच्यावर पण यांनी आपले विषय मांडले पाहिजे असं एक मला माझं एक असं मत आहे. ते म्हणतात की ज्यांनी पैसे खाल्ले त्या ठेकेदारांना भाजपनं जिल्हाध्यक्ष केलं, असं तर काही आम्हाला आढळलेलं नाहीये. चुकीच्या गोष्टी बोलतात. विरोधी पक्ष म्हणून आरोप प्रत्यारोप तर झालेच राहतील. ते आरोप करते आहे, विरोधांचं कामच आहे. आणि ते म्हणतात की लोकप्रतिनिधी कुठलाच प्रश्न मांडत नाही. दिवंगत पाडूभाऊच लोक संसदेमध्ये
मध्ये लोकसभेचे प्रतिनिधी होते त्यांनी मांडायला पाहिजे होता ते मुद्द्याचा बोलामध्ये पहिला मुद्दा आला की 300 करोडची अमृत योजना. ती योजना केंद्र सरकारने आणली आणि योजना कुणाला वेळ लागणार आहे. खरं तर या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून पहिल्यांदा 60 महाराष्ट्र राज्याच्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गरिबासाठी काम करणारं सरकार म्हणून मोदी सरकार काम करत आहे. 80 करोड लोकांना मोफत अन्नधान्य आहे. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत पोहोचले किती विचारू आहेत. हा आमचा विषयच तो आहे की बुद्ध्याचं बोलायला पाहिजे सरकारने. 20 कोटी लोक बेरोजगार, 20 कोटी लोक गरिबी रेषेच्या खाली, 1,55,000 कोटी रुपयाचं कर्ज, पर्यावरणाचा प्रश्न, या मुद्द्यावर कोणी बोलत नाही ना. बेरोजगारीचा प्रश्न या मुद्द्यावर बोलत नाही. या मुद्द्यावर बोलायला पाहिजे ना सरकारने. सरकार 10 वर्षापासून भाजपच आहे. मुद्द्याचं सोडून बाकी विषयावर बोलतात. मुद्द्याचं बोला. ये जो 10 साल की हम लोग बात कर रहे हैं, ये जो 10 साल से हम लोग यहाँ पर देख रहे हैं भाजपा का शासन, इस शासन को हम लोग कहते हैं कि बर्बाद दशक. ये बर्बाद दशक रहा है भारत की आज़ादी से. 75 साल के जश्न हम मना रहे हैं लेकिन ये 10 साल बर्बाद दशक रहे हैं. इसमें सिर्फ नंबर का खेल हुआ है. कुछ आंकड़े, कुछ नंबर मुझे भी बहुत पसंद है. सबसे पहला आंकड़ा जो मुझे पसंद है वो 15 लाख का पसंद है. दूसरा जो नंबर मुझे पसंद है वो 56 इंच का पसंद है. तीसरा मुद्दा जो मुझे पसंद है वो 2 करोड़ नौकरी देने वाले सेल्फी का पसंद है. ऐसे कई मुद्दे हैं जो इस बर्बाद दशक में हम लोग देख सकते हैं. तो भाजपा को ये जवाब देना होगा कि इस बर्बाद दशक में 75 साल में जो नहीं हुआ वो अभी कैसे हुआ है. देश की सुरक्षा विरोधी पक्षातले लोक बोलत असल्यामुळे आणि विशेषतः काँग्रेसचे खासदार बोलत असल्यामुळे 140 पेक्षा अधिक खासदारांचं जे निलंबन झालंय ते मुद्द्यावर बोलत होते. म्हणून आम्हाला त्यांना विचारायचं की उज्ज्वला गॅसचं काय झालं ते सांगा. तुम्ही महिला आहे, तुम्ही महिला आहे, महिला 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 चुलीकडे महिला चुलीकडे वळल्या आहे. तर माझं असं म्हणणं आहे की महिला उज्ज्वला गॅस उज्ज्वला गॅस अतिशय सुंदर पद्धतीनं सुरू आहे. एकदम चांगलं चालू आहे. आज जे धूर एक मिनिट धूर जे चालू होता डोळ्यांचे महिलांचे डोळे खराब होत होते त्याच्यामुळे उज्ज्वला गॅसमुळे महिलांच्याकडे बोलायला एकही मुद्दा नाहीये म्हणून ते आरोप प्रत्यारोप करत आहे. 10 वर्षात ते बेरोजगारी सांगताय. अनेक 70 वर्ष काँग्रेसची सरकार होती. कोणती लोकांना नोकऱ्या दिल्या. 3 करोड लोकांना स्वतःचं घर भेटलं. 10 कोटी लोकांना उज्ज्वला गॅस मिळाला. 12 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना भेटली. 50 कोटी लोकांना 5 लाखाचा विमा भेटला. या देशामध्ये राम मंदिराचं निर्माण होत आहे. 370 कलम हटवलं. या देशामध्ये 75 चे 150 विमानतळ बनले. यासोबतच गरीब कल्याणच्या अनेक योजना फक्त आणि फक्त मोदी सरकार. तुमच्या मत देशामध्ये 80 हजार करोड लोकांना मोफत धान्य मिळतं. चंद्रपूरमध्ये भारत आमचा कृषी प्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोदीजींनी जे PM किसान योजना आणली त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांचा महाराष्ट्रामध्ये PM किसान सन्मान निधी सारखं 6,000 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने सुद्धा केलेलं आहे. मॅडम यांनी राम मंदिरासाठी 23 विरोधामध्ये वकील उभे केले तर त्यांनी प्राण प्रतिष्ठेला जाणार आहेत का नाही जाणार आहेत. मॅडम रोजगाराने घर चालते. राम एक मिनिट राम मंदिर आम्ही पण हिंदू आहोत. राम आमचे पण आहे. राम मंदिराला हा आमच्या हृदयात राम आहे. राम मंदिराला अन्नधान्य नाही भेटत. राम मंदिरात तुमचा इलेक्शनचा मुद्दा. राम मंदिराने घर नाही झालं. रोजगाराने घर चालते. रोजगार दे. कोरोना काळामध्ये नोटबंदीमध्ये एवढे लोकांचे जीव गेले याचं उत्तर कोण देणार. काय नाही उत्तर देत नाही सरकार. 15 लाख रुपये मोदी देणार होते कुठं गेले. गॅस 450 रुपये मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये होतं. 1100 रुपये गॅस हे प्रधानमंत्री यांच्या काळात झालं. काळ्या धनाचं काय झालं. मोदीजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना ऐकलात तर उत्तर द्याल नाहीतर नुसता गोंधळ चालू राहील.
ऐकून घ्या, मुद्दा ऐका, मुद्दा ऐका, प्लीज 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 ऐका, मी मुद्दा ऐका, तुमचाच मुद्दा ऐका, पहिला ऐका। मोदीजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आले होते, त्यांनी असं सांगितलं निवडणुकीपूर्वी की आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित, आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देऊ आणि त्यांना त्यांचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट करू, त्यांच्यामध्ये समृद्धी आणू। पण शेतकऱ्यांच्या समृद्धी सोडा, सोयाबीनचा भाव जो आधी होता त्याच्यापेक्षा आता 4,000 आलेला आहे, कापसाचा सुद्धा भाव 10,000 वरती गेला होता, आज कापसाचा भाव सुद्धा 6,000 आसपास आहे, शेतकरी आत्महत्या करतायत आणि शेतकरी आत्महत्या करतायत, शेतकरी आत्महत्या करतात। मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढल्या जात आहे, त्यावेळेला भाजपची महिला आघाडी का बोलत नाही? आजींना बोलायचंय, थांबा रे थांबा, आजींना बोलू दे। मी एक भारतीय नागरिक म्हणून बोलत आहे, चंद्रपूरची रहिवासी म्हणून बोलत आहे, मला कोणत्याही पार्टीशी काही कनेक्शन नाही। मला सांगा, आमच्या देशातले 65-80% शेतकरी अनपढ आहे आणि त्यांना म्हणते ॲपवर जाऊन म्हणते हे करा, तर पीक पेरा तो पटवारी घेत नाही पीक पेरा, तर आमचं पीक पेरा नाही लागलं तर आम्हाला बोनस नाही काही नाही। आमच्या शेत ए रुको सुना, अरे भडो सुना, मेरी बात शिव्या पिया देऊ नका, या इकडे या। हे बघा, तुमच्या घोषणा आणि गोंधळ चालू राहील, तुमच्या थांबा। आमच्या देशाचा 65-70% शेतकरी अनपढ आहे, मला कोणत्याही पार्टीशी काही करायचं नाही। मी एक नागरिक म्हणून बोल, पार्टी किटीचा नाही, 70% आणि ते म्हणते की ॲपवर टाका। मला जेव्हा मोबाईलच नाही चालवता येत, ॲपमध्ये काय टाकू, माझ्या बापाला नेऊन टाकू की माझ्या पोराला नेऊन टाकू? आणि ॲपवर नसल्यामुळे बोनस देणार नाही म्हणे, तुम्हाला कोणत्या सोयी नाही देणार म्हणे। आम्ही मोठ्या मुश्किलीने हे केलं, आमची मिरची गेली, आमचं सोयाबीन गेलं, आमचं भात गेला, धान गेलं, तरी आमची नोंद नाही, तर आम्हाला काहीच नाही मिळत। आता कर्ज करू फाशी लावायची? हा बर बर, उत्तर ऐकते आजी, चला तुमच्या जागेवर, चला या या तुमच्या जागेवर। सगळ्या मराठी शाळा बंद झाल्या, सगळ्या मराठी हिंदी शाळा बंद झाल्या, तर कुठं शिकायचं आमच्या लेकरांनी? मी तुमचं उत्तर घेते, तुमचं काय उत्तर देतात बघूया, चला या। म्हटलं की मला डिजिटली करता येत नाही, या देशामध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना ज्यावेळेस केंद्रातून पैसा यायचा तो डायरेक्ट त्या कंज्युमरच्या ह्याच्यामध्ये पुरत नव्हता, परंतु आता मोदीजीने जेव्हापासून डिजिटल योजना आणली डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जातात डीबीटीच्या माध्यमातून। देखिए पा, आज पा, प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी मिळत आहे, प्रधानमंत्री जल जीवन मिशन, प्रत्येक घरा गावाला पीएम आवास योजना मिळत आहे, प्रत्येक घरापर्यंत अन्नधान्य मिळत आहे। पा, कोविड प्रश्न आहे, एवढ्या वर्षापासून बायपास रोड झाला नाही, याचं कारण का? जवळपास 30 वर्षापासून त्याचे MLA आहे, त्यांची हे आहे, कारण ते म्हणत आहे डिजिटल थांबा, डिजिटल नरेंद्र मोदीनं केलं। जेव्हा राजीव गांधी प्रधानमंत्री असताना ATM मशीन आणली होती, कम्प्युटर आणलं होतं, त्याचा विरोध करणारा भाजप सरकारच होते। पीक इथं पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्यामुळे आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन दिलंय। महत्वाचं आहे हा मुद्दा, महत्वाचा आहे सगळ्यांसाठी। प्रशासनाला आम्ही शेतकऱ्यांना घेऊन वारंवार निवेदन दिले, पण अजूनपर्यंत त्या शेतकऱ्यांना त्या पीक विम्याची रक्कम, त्यामुळे शिवसेनेने त्या पीक विम्यानं पीक विम्या ऑफिस फोडला आहे आणि त्यांना पीक विम्यासाठी बोलले आहे। नोंद झाले आमच्यावर, आजच्या दिन कुठे आले? माझं एवढंच म्हणणं की आजच्या दिन कुठे आले? 15 लाख रुपये कोणाच्या अकाउंटला पडले ते दाखवा, खोटं बोलतात। पण विषय असा आहे, इथं महानगरपालिकेचे सदस्य खूपसे आहे, पण महानगरपालिकेचे सदस्य 30 वर्षापासून आमदार भाजपचा होता, आता जोरगेवर जे आले, इथं भूमिगत विद्युत लाईन नाही, भूमिगत गटार लाईन नाही, शहराचे किती प्रश्न आहे, इतके मोठे प्रश्न आहे, किसानाचे प्रश्न आहे, रोजगारचे प्रश्न आहे, बेरोजगारचे प्रश्न आहे। बरं, चंद्रपूर मधला एक महत्वाचा प्रश्न आहे, चंद्रपूर मधला एक महत्वाचा प्रश्न ऐका ना, तुमच्या शहरात आलंय, तुमचे मुद्दे ऐकायचे आहेत ना, माझं रेटून काय ऐका ना, थांबा ना, प्रदूषणाचा मुद्दा महत्वाचा आहे की नाहीये, असेल तर आपण ऐकूया। माझे दोन्ही राजकीय पक्षांना, राष्ट्रीय पक्षांना प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही इतके वर्षापासून राज करून राहिलेले आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इतकं खनिज साम्राज्य आहे, इतकं उद्योग कंपन्या आहे, तरी चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय का? कारण की तुम्ही स्वतःच अस्तित्व जपलं, स्वतःची राजनीती केली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या डेव्हलपमेंट
खच्चीकरण केलं, नष्ट केलं। आणि चंद्रपूर जिल्ह्याचे जे शाळा आहे, चंद्रपूर जिल्ह्याच्या शाळा आहे 475 जिल्हा परिषदच्या, महानगरपालिकेच्या शाळा आहे 27, नगर परिषदच्या शाळा आहे 178। हा शाळा जीर्ण अवस्थेत आहे, पूर्णपणे तिथं विद्यार्थी शिकू शकत नाही, कधीही कोसळून ते शाळा पडू शकते, विद्यार्थ्यांचा अभाव आहे, शिक्षकांना शिक्षकाचा अभाव आहे। तरी सुद्धा सगळे राजकीय पक्ष एज्युकेशन साठी शाळा घेऊन चालणार नाही, शहरातल्या पूर्ण शाळांचा आढावा घ्या। विरोधकांना मोतीबिंदू झालेला आहे मॅडम। खरं पाहतं म्हटलं तर चंद्रपूरचा मोठा विकास नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार असो किंवा हंसराबाईच्या माध्यमातून असो, मोदी सरकारच्या माध्यमातून इथे झालेला आहे। मेडिकल कॉलेज असो, कॅन्सर हॉस्पिटल मॅडम, बोटनिकल गार्डन असे विविध उपक्रम येत आहे। कोण मॅडम कोण म्हणत आहे? कॉलेज मंजूर झालं, जे जे इमारती सुधीरभाऊने बनवल्या वर अकाजी मध्ये, हेच लोक कोरोना काळामध्ये थांबले। मेडिकल कॉलेज झालंय का? मेडिकल कॉलेज झालंय का? ऐका हो, मेडिकल कॉलेज झालं असं म्हणताय, झालंय का? नाही झालं। चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत काँग्रेसच्या काळात सुरू झालेला मेडिकल कॉलेज आहे, काँग्रेसने त्याचे नीव ठेवलेली मेडिकल कॉलेज। माजी खासदार श्रीमान नरेश पुगल्याना सुप्रीम कोर्टमध्ये याचिका ठेवून आणले आहे, भाजपची देण नाही आहे। त्यांनी मंजूर केलेलं मेडिकल कॉलेज विलासराव देशमुख आणि नरेश बाबू पुगले हे उपोषणाला बसले, सुप्रीम कोर्टात गेले म्हणून आलेलं आहे। मुद्दा असा आहे की सगळ्या देशाचा, चंद्रपूरचा नाही पण सगळ्या देशाचा एक मुद्दा आहे, आणि तो मुद्दा आहे बेरोजगारी। आज सरकार माहिती का, सरकार कॉन्ट्रॅक्ट बेस वर सगळ्यांना घेऊन आपलं काम चालव पण करत आहे, परंतु जे जिथे आज जर कुठल्याही डिपार्टमेंटची गोष्ट काढा तर तिथे इतक्या वॅकन्सीज आहेत, चालू काम करून घेत आहेत परंतु तिथल्या वॅकन्सी भरल्या जात नाही, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा इकडे। हा मॅडम, इथं आपण मुद्द्याचं बोलायला आलो का? भाजप वर्सेस काँग्रेस हे करायला आलो, हे जनतेसाठी आपण लढत आहोत, हे लोकप्रतिनिधी काय करताय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न हा सत्तेलाच विचारला जातो, त्याच्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे जिथे आता दोन ठिकाणी तीन ठिकाणी भाजप आता सत्तेत आली, त्या ठिकाणी आज 1000 रुपयाचा सिलेंडर 450 रुपयामध्ये 500 रुपयामध्ये मिळत आहे, मध्य प्रदेश असो किंवा छत्तीसगड असो। परंतु इथं सत्तेत भाजप असताना सुद्धा ते सिलेंडर, आम्हाला गॅस सिलेंडर 1000 रुपयामध्ये घ्यावं लागत आहे। दुसरा प्रमुख मुद्दा आहे बेरोजगारीचा, 1 रुपये आणि 2 रुपये किलो गहू तांदूळ केल्याने होत नाही, बेरोजगारीचा मुद्दा जर यांनी सॉर्ट आउट केला तर 1 रुपया 2 रुपये। मॅडम, 2014 साली केंद्रात भाजप आणि राज्यामध्ये भाजप शिवसेना निवडून आल्यानंतर माननीय सुधीर मुनगंटीवारच्या नेतृत्वामध्ये दारूबंदी झाली होती, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर दारूबंदी उठवण्यात आली। जेव्हा दारूबंदी झाली होती तेव्हा दारू महाग होती, लोक कमी प्यायचे कारण दारू महाग होती, पण उद्धव बाळासाहेब महत्वाचे ऐकलं मी तेव्हाच येईन जर तुम्ही ऐकून घेतलं, ऐकून घ्या। पहिलं तीन महत्वाचे मुद्दे आहेत, एक प्रचंडच मोठी बेरोजगारी, दुसरा एक तुमच्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय, ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या तिथे सिलेंडर स्वस्त झाला, आमच्याकडे सिलेंडर स्वस्त का नाहीये? आमच्याकडे स्वस्त सिलेंडर झालं ना मॅडम, भारतामध्ये स्वस्त झालं ना सिलेंडर, जे उतरणार आहेत। मॅडम, हमारा कहना है कि हमारे बड़े भाई विनोद दत्तात्रेय जी ने मुद्दा उठाया कि बेरोजगारी है और अनेक मुद्दे बताए। अभी एक महीना पहले तीन प्रदेशों के अंदर में कांग्रेस को जनता ने चारों खाने चित किया, अगर मुद्दे होते तो ये मुद्दा देश में कोई मुद्दा नहीं है, एक ही मुद्दा है राम मंदिर, इंफ्रास्ट्रक्चर, गरीब कल्याण का मुद्दा। आप चंद्रपुर विकासाच्या मार्गाने जात आहे, मोठे मोठे महामार्ग जे आहे तिथून जात आहे, स्वतः समृद्धी महामार्ग जे आहे या चंद्रपूर वरून जात आहे, आम्हाला उपयोग नाही तुमच्या मुंबई सोबत, आमची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, इथे रोजगार वाढणार आहे, कोळशाच्या नवीन नवीन खाणी येत आहे, आणि सोबत नका सिमेंट उद्योग आहे, सगळं महिलांना रोजगार, ते म्हणतात एवढं सगळं येते पण रोजगार नाही। अरे मॅडम, इथे रोजगाराच्या भरपूर संधी आहे, तुम्ही शिकणारच नाही तर रोजगार कुठून मिळणार? मुद्द्याचं बोलते हे एबीपी माझा आहे की बीजेपी माझा आहे? दुसरा प्रश्न,
कारण की इथे आम पब्लिक नाही आहे, फक्त काँग्रेस आणि बीजेपीचे कार्यकर्तेच आहे, काँग्रेस आणि बीजेपीचे कार्यकर्तेच आहे। एबीपी माझानी चंद्रपूरच्या गांधी चौकामध्ये गोल बाजारामध्ये आम पब्लिक मध्ये जाऊन हे मुद्दे विचारायला पाहिजे। महिला सुरक्षेचं काय झालं, भारत माता की जय म्हणणारे एका महिलेची नग्न धिंड निघली आणि पंतप्रधान आणि देशचा गृहमंत्री गप्प बसले, इथल्या महिला कार्यकर्त्या गप्प बसल्या, त्याचं कारण सांगा तुम्ही। मंदिर बांधल्याने लोकांचं पोट भरत नाही, जय श्री राम म्हणल्यानं पोट भरत नाही। मला पहिल्यांदा माणसं बोलली की माणसं बोल तो मुद्दे ना, मला सांगा माणसं बोलली की जाहीर आरोप आरोप करताय तर आरोप सिद्ध करा, आरोप करताय तर आरोप सिद्ध करा। मी कुणाला काय विचारायचं हा माझा प्रश्न आहे, मी कुणाला किती वेळ द्यायचा हा माझा प्रश्न आहे, योग्य वेळ देते आरोप करू नका। मुद्दा असेल तर मुद्दा मांडा, मुद्दा नसेल तर बोलू नका। मॅडम मला असं म्हणायचं आहे, तुम्ही त्या तुम्ही जे शिक्षक आहे ते बोर्ड आहे, तुम्ही त्यांची प्रतिक्रिया घेताय, ते स्वतः शाळेत मुद्दा बोला। मुद्दा हा आहे की मणिपूर मध्ये ज्यावेळी महिलांची नग्न दिंड काढत होती, पंतप्रधानांकडे फक्त 36 सेकंद होते बोलायसाठी, पंतप्रधान लोक महिलांची माफी मागू शकले नाही। अरे आम्ही मुद्द्याचं बोलतो म्हणून आमचे खासदार निलंबित होते, राहुलजींचा आवाज बंद केला जातो, त्यांचा माईक बंद केला जातो संसदेमध्ये, हे घडलेलं आहे जाणीवपूर्वक। आता हा मुद्दा तुम्ही दोन वेळा मांडलात, हा मुद्दा दोन वेळा मांडला की नाही, मांडलात ना, मांडलात ना, मग तुमच्या सहकारी आरोप कसे करतात? मग एक एक मिनिट, माझं माझं जाहीर आव्हान आहे भाजपच्या लोकांना, विनंती आहे त्यांनी माझ्या मुद्द्याचं उत्तर द्यावं। आम्ही मी परवाच्या दिवशी माननीय सुधीर भाऊंचा आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक विदर्भावर व्हिडिओ पाहिला जुना, विदर्भ झाल्याशिवाय शांत बसणार नाही। यांचं दोन वेळा डबल इंजिनचं सरकार झालं, दोन वेळा डबल इंजिनचं सरकार झालं, केंद्रामध्ये बहुमत, महाराष्ट्रामध्ये बहुमत, आता हे विदर्भाचा मुद्दा विसरले, मुद्द्याचा बोला, विदर्भाच्या मुद्द्यावर उत्तर आहे का? विदर्भ जेव्हा राज्य वेगळं करायचं होतं तेव्हा काँग्रेसने विदर्भ दिला नाही, सत्ता त्यांची होती। आम्ही या विदर्भाला विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचं काम करत आहोत। आज सारे उद्योग विदर्भामध्ये येत आहे, संत्र्याच्या प्रक्रियेचा उद्योग विदर्भामध्ये येत आहे, विदर्भाला मुंबईचा समृद्धी मार्ग आपण काढला आणि या विदर्भामध्ये एम्स सारखं हॉस्पिटल काढलं, बियाणं आहे, सेज आहे, आम्ही या ठिकाणी अनेक रोजगाराचे मार्ग आम्ही निर्माण करत आहोत। स्टँडअप आहे, स्टार्टअप आहे, मुद्रा लोन आहे, अनेक योजना, परंतु विरोधकांना। मॅडम इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला होता, पण गरिबी हटली नाही, अजूनही त्यांना गरिबी दिसतीये, म्हणजे यांनी 70 वर्ष झोपा काढल्या काय? अजूनही जर देशात गरिबी आहे। शेवटचा मुद्दा, शेवटचा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात घातक वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, आणि इथेले जनप्रतिनिधी आरोग्यावरती आणि प्रदूषणावरती कोणत्याही प्रकारची उपाययोजना करत नाही, म्हणून मी हा जनप्रतिनिधीचा जाहीर निषेध करतो। अतिशय बुद्धेसूद प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे। बघा बघा, सुधीर मुनगंटीवार इतका पॉवरफुल माणूस या मतदारसंघात राहत असून सुद्धा इतके प्रश्न उपस्थित होतात। पर्यावरणात आम्ही शून्य, बरोबर, बेरोजगारीत आम्ही शून्य, उद्योगात आम्ही शून्य, काय करतात बघा एवढे पॉवरफुल। प्रश्न अनेक आहेत, मतदारसंघ एक आहे पण प्रश्न अनेक आहेत। खर तर महाराष्ट्रामधल्या एका राज्यामधल्या 38 जिल्ह्यांमध्ये 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये रोज प्रवास करून रोज वेगळ्या मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा अपेक्षा एवढीच असते की तिथल्या ऐका, तेव्हा अपेक्षा एवढीच असते, अहो ऐकाल की नाही का, तुम्हीच बोलणार आहात, तेव्हा आमची अपेक्षा एवढी असते की तुमचे मुद्दे महाराष्ट्रासमोर जावेत, कुठल्याही एका पक्षाची बाजू घ्यायला आम्ही इतका प्रवास करत नाही। त्यामुळं आजही चंद्रपूरकरांचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न झाला, जितके मुद्दे आले ते चंद्रपूरकरांच्या जिव्हाळ्याचे होते, अनेक मुद्द्यांना वाचा फुटली, सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल सगळ्यांचे आभार। उद्या भेटूयात पुढच्या जिल्ह्यामध्ये, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट।